एक मोठी बातमी बघूया. दसरा मेळाव्याच्या बॅनरवरती धनंजय मुंडे यांचा फोटोज नाहीये. मेळाव्यासाठी धनंजय मुंडे हे भगवान भक्तीगडावरती पोहोचलेत, मात्र या बॅनरवरती त्यांचा फोटो नसल्याचं कळतंय. मेळाव्याच्या बॅनरवरती धनंजय मुंडे यांचा फोटो नाहीये. अगदी काही वेळामध्ये या मेळाव्याला सुरुवात होईल. या मेळाव्यामध्ये 12 वर्षांच्या नंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र येतील, मात्र या बॅनरवरती फोटो नसल्यामुळे चर्चा सुरू झाली आहे. माझ्यासारखा भगवान बाबाचा एक भक्त कुठल्या फोटो कुठं असावा यासाठी नाही, तर बाबांची भक्ती आपण व्यक्त व्हावी करावी त्यासाठी आपण तिथं जातो. तिथं फोटो असावे नसावे हे फार महत्वाचं नाही, आणि तुम्ही एवढं सिरियसली घेऊ नका. धनंजय मुंडे आणि तुम्ही एकत्र येताय? मी आणि धनंजय मुंडे अनेक वेळा एकत्र आलो. दसरा मेळावा आम्ही कधीच एकत्र करायचं कारण नव्हतं, कारण तो मेळावा मी करतेय गेले 10 वर्ष झाले, आणि त्याच्या आधी मुंडे साहेब जायचे तेव्हा आम्ही दोघेही काही भाषण वगैरे करायचो नाही. त्यामुळे आम्ही येतो एकत्र, आम्ही अनेक मंचावर एकत्र आलो. आता किती वर्ष झाले आम्ही अनेक सभा एकत्र घेतल्या, तो मुद्दा काही आमच्या दोघांसाठी नवीन नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.